You're listening to ChiniMandi.com podcast. गडिंग्लज साखर कारखाना कार्यालयाला आंदोलकांनी ठोकले टाळे. कोकणात मुसळधार पाऊस, नदीकाठच्या नागरिकांना दिला इशारा. केनिया साखर कारखाने बंद झाल्याने शेतकरी कामगारांची वाट बिकट. मुंबईत या आठवड्यात बरसणार जोरदार पाऊस, उद्यासाठी ऑरेंज अलर्ट. आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये इथेनॉल इंधनावर विमानेही उड्डाण करतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. बंदरी घासाकर कारखान्यामुळे कामगार बनले बेरोजगार, तर शेतकरी कर्जदार. हरियाणामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी अनिवार्य. गोवा बंद संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर टोमॅटोचे घाऊक भाव कमी. अशाच काही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या chinimandi.com ला आणि यूट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.